नमस्कार, जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मी जान्हवी किल्लेकर महासुगरांच्या या नवरात्र स्पेशल भागात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मला माहिती आहे आज आपण कोणता वेगळा पदार्थ शिकणार आहोत त्याची उत्सुकता तर सगळ्यांना असणारच आहे. आणि इनफॅक्ट मलासुद्धा आहे की आज आपण कोणते नवीन उपवासाचे पदार्थ बनवायला शिकणार आहोत. तर त्यासाठीच आज आपल्यासोबत आहेत आजच्या आपल्या फूड एक्सपर्ट जयश्री जाधवताई. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर आज आपण कोणता पदार्थ बनवणार आहोत? आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी करणार आहोत. उपवासाची थाळी? हा. तर आज आपण बनवतोय नवरात्र स्पेशल उपवासाची थाळी. आम्ही सगळी तयारी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही लिहून घ्यायचे सगळे साहित्य. मखाने घेरीसाठी लागणार साहित्य: मखाने 1 कप, आटवून घट्ट केलेलं दूध 1 कप, पिस्ता क्रश 2 टेबलस्पून, बदाम क्रश 2 टेबलस्पून, साखर 2 टेबलस्पून, वेलची पावडर 1 टेबलस्पून, तूप आवश्यकतेनुसार. साहित्य लिहून घेतले. आता आपण नवरात्र स्पेशल थालीमधले सगळे पदार्थ बनवायला सुरुवात करूया. तर म्हणजे ऐश्वर्याताई, आपला पहिला पदार्थ कोणता असेल थालीमधला? पहिला पदार्थ आपला खीर आहे. खीर? हा. मखण्याची खीर करणार आहोत आपण. बरं. हे मखणे आहेत ना, कमळाच्या बियांपासून बनवलेले असतात. अच्छा. ते उपवासाला ना चालतात. प्रथम आपण कढईत थोडंसं तूप टाकूया. हां. त्या तुपात हे मखणे तळून घेऊ. तळून घ्यावे लागतात कारण कसले म्हणालात? कमळाच्या बियांपासून बनवले जातं. अच्छा. म्हणजे हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मला बाउल नाही. आता हे झाले, थोडेसे गुलाबी असे तळून घ्यायचे. त्यानंतर आपण ड्रायफ्रुट्स तळून घेऊ सगळे. पिस्ता आहे तो पण थोडासा परतून घेऊ. थोडे गुलाबी झाले ना, मग आपण काढून घेऊया. बर. सगळे ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेणार आहोत. छान छान गुलाबी असे परतून घेऊ. आणि हे सगळं आपण नंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊया. अच्छा. म्हणजे हे सगळं वाटून घ्यायचं आणि मग नंतर दुधामध्ये आपण ते सगळं टाकूया. आणि दूध आटवून घेऊ. 1 लिटर दूध असेल ना, तर ते आपण 1/2 लिटर करायचं. अच्छा. दूध म्हणजे खूप वेळ आठवून घ्यायची आणि नंतर मग हे सगळं टाकायचं त्याच्यामध्ये वाटून. आतापासून खीरचा मस्त छान स्वाद, म्हणजे कधी टेस्ट करते असं झालंय मला. छान वाटतंय. आणि हे मी पहिल्यांदा टेस्ट करणार आहे. आणि उपवास पटला म्हणजे एनर्जी पाहिजे ना, एवढी ड्रायफ्रुट्स टाकल्यावर एनर्जी आपोआपच येईल. एनर्जी येणार. बस झाले आता हे पण. हां. आपण शेगडी बंद करूया आणि दूध ठेवूया. बरं. आता आपण दूध आटवायला ठेवणार आहोत. जवळजवळ अर्धा तास लागेल. अर्धा तास लागेल. आता हे आपण ड्रायफ्रूट सगळे गुलाबी असे तळून घेतले आहेत. आता आपण याच्यात दूध टाकूया आणि ते 1 लिटर दूध 1/2 लिटर करूया. बरं. म्हणजे एवढा वेळ आठवत ठेवायचं आहे ते. बरं. आम्ही दूध आठवून घेतो आणि हे जे मिश्रण तयार झालेलं आहे ते छान मिक्सरमध्ये वाटून घेतो. दूध छान आटलंय, मस्त घट्ट झालंय आणि आपलं मिश्रणही वाटून झालंय. आता पुढे काय करूया? आता आपण हे वाटण आहे ना ते टाकूया. बरं. मखना, ड्रायफ्रुट्स याचं सर्व मिश्रण आहे ते टाकूया. दूध पण छान घट्ट झालंय. आता आपण त्याच्यात साखर टाकूया. साखर, वेलची पूड टाकूया. साखर टाकूया. टाकली. थोडीशी वेलची पूड. साखर आपण खूप कमी घातली कारण की दूध आधीच गोड आहे. गोड आहे आणि आठवलंय ना ते. आणि ड्रायफ्रुट्स पण थोडेसे गोड सरत, त्यामुळे त्या एवढं हे साखर टाकायची गरज नाही.
अजून जरा 5 मिनिटं ह्याला छान उकळून घेऊया. हां, जी ती घट्ट आणि तशी घट रसदार होईल. बरं, आम्ही 5 मिनिटं छान उकळी काढून घेतो आणि ती सर्व करून घेतो. तोपर्यंत तुम्ही बघायचं रिकॅप. प्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मखाने घालून भाजून घ्या. पिस्ता क्रश, बदाम क्रश आणि मखाने वाटून घ्या. नंतर आटवलेलं दूध गरम करून त्यात वाटलेलं मिश्रण, साखर, वेलची पावडर घालून 5 मिनिटं उकळून घ्या. अशा प्रकारे मखाने खीर तयार. रिकॅप बघून झालाय, पण ही मखणाची खीर मी आता टेस्ट करणार नाही आहे जयश्रीताई, कारण की आपल्या उपवासाच्या थालीतले म्हणजे नवरात्र स्पेशल जी थाली आपण आज बनवतोय त्यातले जे बरेचसे पदार्थ बनवायचे बाकी आहेत. सो ते सगळे पदार्थ बनवल्यानंतर मी टेस्ट करेन. मग आपला पुढचा पदार्थ कोणता आहे? उपवासाचा बटाटा वडा. उपवासाचा बटाटा वडा आम्ही सगळी तयारी करतो. तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक.